मला तुमच्याच माध्यमातून हा निर्णय समजला आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याविषयी खरं तर फार भाष्य करणं उचित ठरणार नाही, कारण महाराष्ट्रभरातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या या भावना, महाराष्ट्राचं राजकारण गेली 6 दशकं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या भोवती फिरतं आणि हे होत असताना आदरणीय पवारसाहेबांकडून ही घोषणा आल्यानंतर आपणच सगळे पाहतो आहोत महाराष्ट्रभरातल्या कार्यकर्त्यांच्या या भावना आहेत. आणि एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेबांच्या सुद्धा भावना या तितक्याच महत्त्वाच्या, त्या समजून घेणं गरजेचं आहे. ही घोषणा मला, मी हॉस्पिटलाइज असतानाच मला समजली, त्यामुळे त्या विषयीचे आणखी कंगोरे तुमच्या माध्यमातून जेवढे समजले तेवढेच ठाऊक आहे. खूप स्वाभाविक गोष्ट आहे की जसं तुमचं माझं प्रत्येकाचं बालपण हे राजकीय नेते कोण हे म्हटलं तर आदरणीय पवारसाहेबांचं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनावांभोवती अनेक दशक महाराष्ट्राचं राजकारण हे आपल्या पिढीनं फिरताना पाहिलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. त्यात आदरणीय पवारसाहेबांचा एकूण आवाका संसदेच्या कामकाजाच्या वेळी पक्षात काम करत असताना फार जवळून बघतो, त्यामुळे या मिश्र भावना ज्याला असं आपण काय म्हणतो की दिल की सुने या दिमाग की सुने, आणि त्या पद्धतीनं मला असं वाटतं की या दोन्हीचा जर विचार केला तर उद्या याच्यावरचा जो काही निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेतील आणि साहेबांविषयी संपूर्ण महाराष्ट्राला ही खात्री आहे की साहेब पूर्ण विचारांतीच निर्णय घेतील. सगळे मोठे नेते आहेत, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे माझं अजून काही बोलणं नाही. आता तिकडे इकडे महानाट्य एवढं मोठं सुरू असताना इकडे लगेच महानाट्य सुरू होणं, पण ज्या नेत्यांना ही बातमी पोहोचली त्यांच्या त्यांची माझी बोलणं झाले नाही, कारण काल मी आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या सुप्रियाताईंबरोबर याविषयी संवाद झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्यावर संवाद झाला, आज माजी उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर या संदर्भात संवाद झाला, त्यामुळे संवाद नक्कीच कमी नाही. काय नाही, मला वाटतं या कोणत्याही स्पेक्युलेशनला काहीच आवश्यकता वाटत नाही. तुम्ही जर जी समिती नेमली त्या समितीकडे बारकाईने बघितलं, ही समिती उद्या निर्णय घेईल आणि जो कोणी जो काही निर्णय होईल आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन हे निरंतर हे सगळ्यांसोबत असणारच. नाही, या संदर्भात आपल्याचकडून याची बातमी मला समजली की ही बैठक होती की नाही याच विषयी काहीतरी संभ्रम आहे, त्यामुळे या विषयी कारण मला वाटतं वाद आहे का किंवा असं नव्हतं का असे जर तरचे प्रश्नांना काही अर्थ नाही आहे.